जय सद्गुरु। जयश्रीस रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे नाचोज। त्यासाठी लागणारं साहित्य, तांदळाचं पीठ, कांदा, लसूण, जिरं, लाल तिखट, तेल, मीठ, चाट मसाला, मॅगी मसाला, पाणी। सर्वप्रथम आपण गॅस ऑन करून घेऊया आणि पाणी गरम करायला ठेवूया। जेवढं आपण तांदळाचं पीठ घेतलंय ना, तेवढंच पाणी ठेवायचंय। आता आपण पाणी गरम होतोपर्यंत कांदा, लसूण आणि जिरे मिक्सरला पेस्ट करून घेऊया। आता आपले हे बारीक पेस्ट झाली नाही म्हणून थोडं पाणी टाकून आपण वाटून घेऊया। आता आपली ही पेस्ट झालेली आहे। पाण्याला उकळी आलेली आहे, आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया। एक चमचा तेल टाकूया आणि आता हे कांदा लसणाची पेस्ट केलेली ती टाकूया। आता हे असं हलवून घेऊया। गॅसची फ्लेम छोटी करूया आपण। त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकूया आणि ते असं हलवून घ्यायचं। आता आपण हे 2-3 मिनिटांकरता झाकून ठेवूया शिजण्यासाठी। आता आपले 2 मिनिट झालेत, आपण काढून पाहूया। आता गॅस बंद करूया आपण। बाउल मध्ये आपण हे पीठ काढून घेऊया। पिठाला आता आपल्याला थोडस थंड होऊन द्यायचंय आणि मग हे मळायचंय आपल्याला। जास्त पण थंड करायचं नाही, गरम गरम मध्येच मळायचंय आपल्याला। आता आपण ह्याला मळून घेऊया। असं गरम गरम मध्येच हे करायचंय, कारण जास्त थंड होऊन पण द्यायचं नाहीये त्याला। आणि ह्याला कारतामध्ये थोडस पाणी जरी कमी झालं ना तरी घाबरायचं कारण नाही, कारण आपण गरम पाणी करून ह्याच्यात टाकू शकतो परत मळायला। हे बघा, असा गोळा तापला मळून झालेला आहे। आता आपण असं पिठाचा गोळा घ्यायचा, गोल करून घ्यायचा असा। पिठाला आपल्याला झाकून ठेवायचंय, कडक झालं नाही पाहिजे पीठ। तांदळाचं पीठ घेऊया आणि त्याच्यावर हे लाटायचं आपल्याला। असं साईडने चिरलं तरी काही फरक पडत नाही आपल्याला, कारण आपल्याला ह्याच्या मधला भाग घ्यायचा काढून। आपल्याला हे जास्त जाड लाटायचं नाही आणि जास्त पातळही लाटायचं नाही। आता आपण हे कापून घेऊया। आता आपले हे आपण असे नाचेस काढून घेऊया। आता असे त्रिकोण मध्ये काढायचे आहेत आपल्याला।
हे बघा असे आपले झाले पाहिजे थे इतके जाड असे पाहिजे आणि आता ते फुगून आहेत म्हणून त्याला प्रोपने आपण टोचे मारायचे असे फ्रॉकनी टोच मारले ना मग आपण हे असे ताटात काढून ठेवायचे सगळे तयार करून घ्यायचे पहिले आपण आता आपण तेल गरम करायला ठेवूया आपले हे असे आता करून झालेले आहे आता आपलं तेल पण गरम झाले आपण हे तळायला तेलात टाकूया आता तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी बारीक करायची यांना सारखे असे हलवत राहायचे आपल्याला उलटे पालटायचे झाले पाहिजे ते मीडियम गॅसवरच करायचे ते जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही आपल्याला असे हलवत राहायचे ते सारखे असायला कलर येतो छान हलवत राहिल्याने काय होतं दोन्ही बाजूने चांगले ते तळले जातात असा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे थोडासा डार्क झाला पाहिजे असा तर हे आपले झालेले आहेत आपण काढून घेऊया आता बघा ह्या आवाजावर ना आता कळते का नाही किती क्रिस्पी झालेत ना आपले ते आता असं एक झाकणाचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे ओतून घ्यायचंय आता एक गरम मधीच आपल्याला ह्याच्यावर लाल मिरची पावडर चाट मसाला आणि मॅगी मसाला टाकायचा आहे आणि आता हे असं झाकण लावायचं त्याला आणि हे फक्त असं करायचं असं जास्त हलवायचं नाही हलवलं ना त्याचे तुकडे होतील छान मिक्स झालं पाहिजे फक्त आपला हे बघा हे आपले हे नाचोस झालेले आहेत हे बघा क्रिस्पी झालेत का नाही छान क्रिस्पी झालेत आपण आता डीप साठी लागणार साहित्य पाहूया दही कांदा बारीक चॉप केलेला टोमॅटो बारीक चॉप केलेला कोथिंबीर मीठ मिरे पावडर अद्रक लसूण पेस्ट आता आपण या बाउल मध्ये दही घेतले आता त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया टोमॅटो घालूया चवीनुसार मीठ मिरे पावडर अद्रक लसूण पेस्ट आता हे मिक्स करूया आपण मिक्स करूया आता आपण याच्यावर कोथिंबीर घालूया आता आपलं हे डीप तयार झालेलं आहे तुम्ही नाचोस बरोबर जर दही नसेल तर मेयोनीज बरोबर पण खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबा